विद्यार्थ्यांनो, आज आपण विम्याचे महत्त्व पाहणार आहे. विम्याचे महत्त्व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते. पहिले महत्त्व आहे विम्याचे आर्थिक महत्त्व. यामध्ये आहे देशाच्या आर्थिक विकासास मदत. देशातील विमेदाराकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात गोळा होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील पैशाचा विनियोग विमा कंपन्या या देशाच्या आर्थिक विकास कार्यासाठी करीत असतात. विमा कंपन्यांकडे गोळा होणाऱ्या रकमेतील बराच पैसा हा सरकारी कर्जरोख्यात गुंतविला जातो. सरकार कर्जरोखे विक्रीद्वारे गोळा होणाऱ्या निधीची गुंतवणूक ही योजना काळात हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थापनेसाठी व विकासासाठी करते. विमा संस्थांकडे गोळा होणाऱ्या रकमेचा बराचसा भाग हा पाणीपुरवठा, वीज पुरवठा, वाहतूक सोयी, घरबांधणी इत्यादीसाठी केला जातो. विमा संस्था सरकारी आणि खाजगी उद्योगांच्या भाग व कर्जरोख्यातही बराच पैसा गुंतवणूक करतात आणि विकासास हातभार लावित असतात. दुसरे महत्त्व आहे शेतकरी वर्गास मदत. भारतातील शेती हा प्रमुख व्यवसाय असून तो निसर्गावर अवलंबून असतो. यामध्ये ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, अवर्षण इत्यादीमुळे शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान होते. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याचे कार्य विमा कंपन्या करतात. भारतात विमा कंपन्यांनी पीक विमा योजना सुरू केल्या असून त्यानुसार शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करते. त्यामुळे शेतीची कामे योग्य प्रकारे पार पाडता आल्याने उद्योग आणि व्यापार क्षेत्राचा कच्चा माल व अन्य साहित्याचा वेळेवर पुरवठा होतो आणि उद्योग व वाणिज्य क्षेत्राच्या विकासास मदत होते. तिसरा मुद्दा आहे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार व उत्पादन वाढ. विम्याच्या सोयीमुळे उद्योगपती वर्गात साहसी वृत्ती निर्माण होते आणि ते गुंतवणूक करण्यास व उद्योगाचा विस्तार करण्यास तयार होतात. त्याचा परिणाम म्हणजे उत्पादनात वाढ होते आणि उद्योगाचा विकास होतो. उद्योगाच्या उत्पादनांची चक्रे अधिक गतिमान बनविण्याच्या कार्यास विम्यामुळे सहाय्य होते. चौथं महत्त्व आहे विम्यावर कर्जाची सोय. विमापत्रावर कर्ज घेण्याची सोय असल्यामुळे व्यापारी, उद्योगपती अडीअडचणीच्या काळात विमापत्राच्या तारणावर कर्ज मिळवू शकतात. यामुळे व्यवसाय व उद्योगापुढील अडचणी दूर होऊन त्यांच्या विकासास मदत होते. पाचवा मुद्दा आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास. नैसर्गिक कारणाने किंवा इतर कारणाने उद्योगात अपघात होऊन मालमत्तेचे नुकसान झाल्याने व्यवसाय बंद करण्याची वेळ उद्योजकांवर येऊ शकते. परंतु विमा व्यवसायामुळे ही काळजी दूर होते. वेळप्रसंगी अपघाताने उद्योगांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीद्वारे भरपाई दिली जात असल्याने उद्योगाचे काम अहोरात्र चालू राहते. तसेच उद्योगातील कर्मचारी वर्गास कामावर असताना अपघाताने शारीरिक इजा होणे, मृत पावणे किंवा अपंगत्व येणे इत्यादीमुळे नुकसान भरपाई कायद्याखाली उद्योगाने कामगारांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईची तरतूद विम्याद्वारे करता येते. सहावा मुद्दा आहे स्पर्धा शक्तीत वाढ. विम्यामुळे व्यापारी व उद्योगपतींना व्यापार अगर व्यवसाय अशा विविध कारणांमुळे होऊ शकणारे नुकसान टाळता येते. त्यांना त्याच्याविषयी काळजी वाटत नाही आणि ते उद्योगाची कार्यक्षमता वाढविणे, उत्पादन खर्चात कपात करणे, उत्पादन वाढविणे इत्यादी कार्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्याचा परिणाम म्हणजे उद्योग अगर व्यापाराची स्पर्धाशक्ती वाढते. स्पर्धाशक्ती वाढल्याने उद्योग व व्यापाराचा विकास होतो. उद्योगात नवीन तंत्रांचा वापर केला जाणे, संशोधनावर भर देऊन नवीन तंत्रे शोधून काढणे इत्यादी गोष्टी करणे शक्य होते. विम्याचे व्यापारविषयक महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूयात. यामध्ये पहिला मुद्दा आहे अंतर्गत व्यापारास मदत. देशात अंतर्गत भागात किरकोळ व्यापारी आणि घाऊक व्यापारी मालाच्या खरेदी विक्रीचे कार्य करीत असतात. तसेच उत्पादनाचे कार्य करीत असतात. उत्पादकांच्या ठिकाणापासून बाजारपेठेपर्यंत माल वाहून आणणे, त्याचा साठा करणे, तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार मालाची विक्री करणे या कामामध्ये अनेक संकटे येऊ शकतात. वाहतुकीत मालाला, दुकानाला, गोदामाला धोका पोहोचून नुकसान होऊ शकते. परंतु विमा कंपन्या अशा नुकसानीची जबाबदारी घेतात. त्यामुळे देशांतील अंतर्गत व्यापार, किरकोळ तसेच घाऊक व्यापारी मालाच्या खरेदी विक्रीचे कार्य व्यवस्थितपणे करू शकतात. दुसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत. आंतरराष्ट्रीय किंवा बहुउद्देशीय व्यापारात मालाची ने आण,
एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाच्या साह्याने चालत असल्याने सागरी वाहतुकीतील वादळ, हवामान यामुळे जहाज फुटण्याचा व त्यामुळे मालाला नुकसान पोहोचण्याचा धोका असतो. मालाच्या नेआण करण्याचे म्हणजेच वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने नुकसानीचेही प्रमाण जास्त असते. व्यापारी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान सोसण्यास किंवा जबाबदारी उचलण्यास तयार असत नाहीत. व्यापारी कंपन्या ह्या सागरी धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देणाऱ्या विमा कंपन्यांनुसार व्यापारी वर्ग निश्चितपणे बहुउद्देशीय व्यापारात भाग घेतात. त्यामुळे विम्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा परदेशी व्यापारवाढीबरोबरच देशाच्या आर्थिक विकासासही मदत होते. तिसरा मुद्दा आहे वाहतूक संस्था किंवा चालकांना मदत. देशी व परदेशी व्यापारात विविध प्रकारच्या वाहतूक संस्थांची मदत घेतली जाते. वाहतूक कार्यात वाहतूक साधनांना धोका पोहोचून वाहतूक साधनांचे आणि मालाचे दोन्हीचेही नुकसान होण्याची शक्यता असते. विमा कंपन्या वाहतुकीतील धोक्यांमुळे वाहतूक साधनांची होणारी मोडतोड व त्यामुळे होणारे नुकसान तसेच मालाचे होणारे नुकसान आणि वाहतुकीचे भाडे या सर्वांचीच हमी देतात. त्यामुळे वाहतूक चालक, वाहतूक संघटना यांना एक प्रकारे मदत होते. विमा व्यवसायाने दिलेल्या या प्रकारच्या हमीमुळेच आधुनिक काळात वाहतूक साधनांचा विकास फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपण पाहतो व त्यामुळे देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे संग्रहण कार्यात मदत. आजकाल उत्पादन मागणीपूर्व होत असल्याने बाजारपेठेत मागणी येण्यापूर्वीच उत्पादनाचा साठा करावा लागतो. तसेच अन्नधान्य किंवा इतर काही वस्तू अशा आहेत की ज्यांचे विशिष्ट काळात किंवा हंगामातच उत्पादन होते परंतु त्याचा पुरवठा मात्र वर्षभर करावा लागतो. संग्रहण केलेल्या मालाला आग, भूकंप, वादळ यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोदामाची व त्यातील मालाची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता असते. विमा कंपन्या अशा प्रकारच्या नुकसानीची जबाबदारी घेतात. त्यामुळे गोदामे बांधणे तसेच त्यात मालसाठा करणे ही व्यापारी कार्ये करू शकतात. व्यापार तसेच संग्रहण कार्यात विमा कंपन्या मदत करीत असल्यामुळेच व्यापाराचा विकास होण्यास मदत झाली असून ग्राहक वर्गाच्याही मागण्या पूर्ण करणे शक्य झाले आहे. पाचवा मुद्दा आहे विमा घेतल्याने कर्जाची सोय होते. व्यापारी व उद्योगपती गोदामात माल साठवित असतात व अशा संग्रहित मालाच्या तारणावर त्यांना कर्ज हवे असते. साठवलेल्या मालाचा विमा उतरवला असेल तर बँका मालाच्या तारणावर लगेच कर्ज देतात. विमा उतरवलेल्या मालास नुकसान झाले तर त्याची भरपाई विमा कंपनी करीत असल्याने व्यापारी आणि बँका दोघांनाही नुकसान सोसावे लागत नाही. सहावा मुद्दा आहे किमतीत स्थैर्य आणणे. विमा व्यवसाय धोक्याचा अंगीकार करून उद्योग आणि व्यवसायांना निश्चितता प्राप्त करून देत असल्याने व्यापारी व उद्योगपती देशाच्या दूरवरच्या भागात मालाची नेआण करू शकतात. या कार्याला नुकसान आल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करीत असल्याने व्यापारी व उद्योगपतींना नुकसान सोसावे लागत नाही. त्यामुळे नुकसान झाल्याने किमती वाढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. किमतीत स्थैर्य निर्माण होणे आणि ग्राहक वर्गास योग्य किमतीत वस्तूंचा पुरवठा होतो. सातवा मुद्दा आहे व्यापार व व्यवसाय विकासास मदत. विमा व्यवसायामुळे व्यापार व विविध व्यवसायांच्या विकासास एक प्रकारे मदत झाली आहे. व्यापारी, व्यावसायिक, लहान मोठे कारखानदार व उत्पादक मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी विक्री करीत असतात. या कार्यात अनपेक्षितपणे निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे नुकसान होऊ शकते परंतु विमा कंपनी अशा नुकसानीच्या भरपाईची हमी देत असल्याने व्यापारी व व्यावसायिक आपले कार्य निश्चितपणे सुरू ठेवू शकतात. अशा प्रकारे विमा व्यवसायामुळे एक प्रकारे व्यापार व व्यवसाय विकासास मदत होते. आठवा मुद्दा आहे इतर प्रकारचे सहाय्य. व्यापारात बऱ्याच वेळा व्यापारी एकमेकास मदत करीत असतात. एका व्यापाऱ्याने दुसऱ्यास कर्ज दिले असेल तर असे कर्ज बुडू नये म्हणून ऋणको मृत्यू पावल्यास कर्ज वसूल करणे अवघड जाऊ नये म्हणून धनको ऋणकोचा विमा घेऊ शकतो. तसेच भागीदारी संस्थेच्या बाबतीत व्यवसायात सातत्य राहण्याच्या दृष्टीने भागीदारी संयुक्त विमा घेऊ शकतात की ज्यामुळे एखादा भागीदार मृत्यू पावल्यास भागीदारी संस्था बंद न करता मृत्यू पावलेल्या भागीदाराच्या वारसास विमा कंपनीकडून मिळणाऱ्या पैशातून त्याचा वाटा देता येतो. आता आपण विम्याचे सामाजिक महत्त्व पाहूयात. यामध्ये पहिला मुद्दा आहे शैक्षणिक विकास.
विमा समाजाला बचतीची सवय लावतो व त्यासाठी प्रोत्साहन देतो. सामाजिक स्वास्थ्य, सुरक्षितता, कुटुंब कल्याण, रोगनिर्मूलन यासाठी जाहिरातीतून विमा शैक्षणिक कार्य करतो. वैद्यकीय शिबिरे, नेत्रशिबिरे घेणे, प्रदर्शने भरविणे इत्यादीद्वारा विमा शैक्षणिक कार्य करीत असतो. दुसरा मुद्दा आहे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक. विमा कौटुंबिक स्वास्थ्यात वाढ करतो, तसेच विमापत्रधारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास विमापत्राचे पैसे देऊन त्यांच्यापुढील आर्थिक प्रश्न सोडवतो. उद्योग व व्यापारात कर्मचाऱ्यांना येणारे तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व व त्यातून अशा व्यक्ती व त्यांचे कुटुंब यांच्याकडे येणाऱ्या समस्या सोडवितो. बेकार व्यक्तींना बेकार भत्ता देणे, समाजातील दुर्बल घटकांना विम्याचा लाभ देणे, अपघात आणि अपंगत्व येणाऱ्यांना भरपाई देणे असे अनेक प्रश्न विमा सोडवित असतो. तिसरा मुद्दा आहे धोक्याचे विभाजन. विमा हा एक सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट नमुना असून समाजातील धोक्याची शक्यता असणारे उद्योग, व्यवसाय तसेच व्यक्ती यांच्याकडून धोका अंगीकारण्यासाठी विमा हप्ता रूपाने निधी गोळा करून त्यातून प्रत्यक्ष नुकसान सोसाव्या लागणाऱ्या व्यक्ती व संस्थांची भरपाई करीत असतो. अशा प्रकारे धोक्याचे विभाजन करणारा आणि धोक्याची भयावहता कमी करणारा विमा हा एक उत्तम मार्ग आहे. चौथा मुद्दा आहे सुरक्षिततेत वाढ. विमा हा सामाजिक सहकार्याचा आविष्कार आहे की ज्यातून समाजातील विविध घटकांना सुरक्षितता प्राप्त होत असते. धक्काधक्कीच्या जीवनात जीवित आणि मालमत्ता दोहोला हानी केव्हा पोचेल हे सांगता येत नाही. जीवित हानीमुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने संसाराची हानी होण्याची व त्यामुळे मुले आणि पत्नी यांची आबाळ होण्याची शक्यता निर्माण होते. मालमत्तेला हानी पोचल्यानेही संसार उद्ध्वस्त होण्याची किंवा व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. या सर्वांवर विमा हा उत्तम उपाय असून अशा सर्व प्रकारची हानी भरून देऊन सुरक्षितता लाभू देण्यात त्याची मदत होते. पाचवा मुद्दा आहे व्यापार व उद्योग क्षेत्रात मदत. देशाच्या उद्योग व व्यापार क्षेत्रात विविध प्रकारे उद्योग व व्यवसाय सुरू असतात. देशातील व्यापार क्षेत्रात सातत्याने उलाढाल सुरू असते, परंतु नैसर्गिकपणे किंवा अचानक धोका निर्माण होऊन व्यवसायाच्या मालमत्तेस धोका निर्माण होऊन उद्योग व व्यवसायाची चक्रे बंद करण्याची किंवा थांबण्याची शक्यता सुरू होते. परंतु विमा घेतल्यास नुकसान भरपाई मिळत असल्याने उद्योग व व्यापाराचे कार्य व विकास सतत चालू राहतो. सहावा मुद्दा आहे पगारी नोकरांना मदत. समाजात पगारदार व्यक्तींचा वर्ग फार मोठा आहे. त्यांच्या प्राप्तीचे प्रमाण कमी असते आणि आर्थिक समस्या मोठ्या असतात. पगारदार व्यक्तींच्या आयुष्यात मुलामुलींचे शिक्षण, त्यांची लग्ने, आजारपणे इत्यादी काळात मोठा खर्च करावा लागतो. विम्यामुळे पगारदार व्यक्तींच्या या समस्या दूर होतात. अल्पबचत विम्यातून गुंतवणूक गरजेच्या प्रसंगी मिळणाऱ्या मोठ्या रकमेमुळे त्यांची चिंता दूर होते. सातवा मुद्दा आहे स्वास्थ्यात वाढ. विमा सामाजिक स्वास्थ्यात वाढ करतो. विम्यामुळे लाभणाऱ्या सुरक्षिततेतून स्वास्थ्यात वाढ होत असते. आकस्मिक कारणामुळे होणारी जीवितहानी व त्यामुळे संबंधित लोकांचे होणारे नुकसान तसेच मालमत्तेच्या हानीमुळे येणारे संकट यातून विमा सुरक्षितता लाभ देतो. त्यामुळे स्वास्थ्य वाढते. विम्याच्या संरक्षण क्षेत्रामुळे व्यापार, व्यवसाय व उद्योगाच्या कार्यात सातत्य राहते. त्यामुळे समाजाला वस्तू आणि सेवांचा व अन्य बाबींचा पुरवठा नियमित होतो. त्यामुळे सामाजिक जीवन सुकर बनते व स्वास्थ्य वाढते. आठवा मुद्दा आहे इतर बाबी. विमा व्यवसायात गोळा होणाऱ्या निधींचा वापर हा देशातील निवाऱ्याचा प्रश्न मिटवण्यासाठी, घरबांधणी कार्यक्रमात मदत करण्यासाठी, विद्युत निर्मितीसाठी, पाणी पुरवठा किंवा वाहतूक क्षेत्र यांचा विकास करण्यासाठी केला जातो. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. पुढचं महत्त्व आहे विम्याचे सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्व. यामध्ये पहिला मुद्दा आहे धोक्यांचे वाटप. विम्यामुळे विविध प्रकारच्या धोक्यांचे वाटप होते. वेगवेगळ्या प्रकारचे धोके आपल्याला टाळता येतीलच असे नाही. अशा धोक्यांचे हस्तांतरण व्हावे यासाठी विम्याची तरतूद आहे. मात्र अशा धोक्यांचे विभाजन झाल्यास प्रत्येकाला कमी प्रमाणात धोका पत्करावा लागतो, त्यामुळे विम्याची गरज असते. विविध तऱ्हेचे धोके लक्षात घेता विम्याच्या हप्त्याची रक्कम नुकसान भरपाईच्या तुलनेत फारच कमी असलेली दिसून येते. दुसरा मुद्दा आहे भविष्यकालीन तरतूद. आपल्याला वृद्धावस्थेत तरुणपणासारखे काम करणे शक्य नसते. वयोमानाने आपले शरीर हे थकत जाते
आणि उत्पन्नाचे मार्ग कमी होत जातात. दैनंदिन गरजा मात्र कमी होत नाहीत. त्याचबरोबर वयामध्ये आरोग्यविषयक धोके किंवा तक्रारी उद्भवित असतात. या अशा अडचणी सोडवण्यासाठी तरुणपणातच आपल्याला विम्याची तरतूद करता येऊ शकते. यामुळे वृद्धावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींपासून संरक्षण मिळवता येते. तिसरा मुद्दा आहे संरक्षणात्मक बचत. विमा हे सर्वसामान्य व्यक्तीचे बचतीचे साधन आहे. यामध्ये अगदी थोडी गुंतवणूक करता येते. आपल्या उत्पन्नातून ही बचत करावयाची असते. यातून भविष्यकालीन धोक्यांपासून संरक्षण तर होतेच, पण आपण बचतही करू शकतो. विमा हप्ता भरण्याच्या कारणाने ही बचत होते. यातून भविष्यात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या धोक्यांपासून आपले संरक्षण करू शकतो. त्यामुळे विमा हे संरक्षणात्मक बचतीचे साधन आहे. चौथा मुद्दा आहे प्राप्तिकरातून सूट. भारतीय आयकर कायद्यानुसार विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना आयकर भरणे सक्तीचे आहे. विमा पॉलिसी घेतली असल्यास किंवा विमा पॉलिसीचे हप्ते भरत असल्यास या गुंतवणुकीला संबंधित व्यक्तीला काही प्रमाणात सूट मिळते. त्यामुळे विमा प्रकारानुसार व्यक्तीला प्राप्तिकरातून सूट मिळते. पाचवा मुद्दा आहे जप्तीपासून संरक्षण. व्यवसाय सुरू करताना किंवा त्याची वाढ करीत असताना व्यापारी कर्ज घेत असतात. व्यापाराच्या चढउतारानुसार प्रत्येक व्यक्तीला कर्जाचे हप्ते प्रत्येक वेळी भरता येतीलच असे नाही. हप्ते न भरल्यामुळे कर्ज देणारी संस्था त्या व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त करू शकते. अशा वेळेला ज्या व्यक्तींनी विमा घेतला आहे अशा व्यावसायिकांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने विम्याचे वेगवेगळ्या क्षेत्रातून किंवा स्तरातून महत्त्व आहे. धन्यवाद.